रात्रीचे 11:30 वाजता सँडविचची तयारी करत आहे मी. बिट्टूला बिट्टूची दादी झोपलेली असली की एवढं जीवावर येते, बिट्टूच्या बिट्टू सारखी उठवत राहते. त्यांच्या चेहऱ्यावरच काढत राहते सारखी. ए तर हा जो आमचा कोर्स आहे ना, म्हणजे ही जे जागा आहे इथे आम्ही सतरंजा वगैरे ठेवतो. हे बघा पूर्ण आभाळ आले, आतापर्यंत काहीच नव्हतं एकदम आलं. हा हे बघा हे, आणि बिट्टूचा फिरायचा टायमिंग झालाय. बिट्टू चालली आता घरामध्ये, परत बाहेर गेली होती फिरायला, गेलीच नाही आज बाहेरून आतमध्ये आली लगेच. अशी हे सर्व कपडे काढून ठेवले होते, म्हटलं घडी करते व्यवस्थित. आणि जे ह्या माझ्या जे साड्या आहेत ह्या बघा, ह्या हे इथे साड्या आहेत, त्यांचे ब्लाऊज वगैरे पण शिवायचे आहेत. आणि हे गादी उन्हामध्ये टाकायसाठी काढली होती, हे याचे ब्लाऊज शिवायचे आहेत. आणि कपाटामध्ये नीट थोडं नीट पण करायचं आहे, तर या साईडचं काढलं होतं, पण आमच्या इथे थोडेसे पाहुणे आले होते तर मग त्यासाठी राहून गेलं. आता वाजलेत मग त्यांचा चहा पाणी वगैरे झालं, मग आता ते गेले. आता वाजले 7:30, 7:30 वाजता मी आता हे करणार की स्वयंपाकाची तयारी करणार असं चालू आहे. तर पटकन आता आवरावर करून याच्यामध्ये भरून ठेवते, कारण की माझी ती दिवाळी आणि मी दिवाळीमध्ये घेतलेली साडी त्याचा पण ब्लाऊज शिवायचं राहिलेला आहे, कारण की साडी वेळेवरच घेतली होती तर ब्लाऊजसुद्धा शिवायचं राहिलेलं आहे, तशीच पडलेली आहे. कारण की साड्या जास्त यूज करत नाही तर आपण मी तशा ठेवून दिलेल्या असतात. आणि एक ती माझ्या म्हणजे बिट्टूच्या पप्पांच्या मामाच्या मुलीचं लग्न होतं, त्यावेळेस पण साडी घेतली होती तर त्यावरचं पण ब्लाऊज शिवायचं राहिलेलं आहे. आणि इथे माझ्या मावशीनी माझ्या आईने साडी घेतलेली मला बिट्टूच्या बारशावरती, तर त्याचे पण ब्लाऊज शिवायचे राहिलेले आहेत, तसेच पडलेलं आहे सर्व. तर म्हटलं आज जे शिवण्या शिवण्याचे आहेत ते बाजूला करते, म्हणजे जेणेकरून मी जर ते ब्लाऊज शिवायला टाकेल तर पटकन म्हणजे मला दिसले पाहिजे की या साडीचं ब्लाऊज शिवायचं आहे, तर म्हणून हे बाजूला ठेवत होते काढून. असं आपण एखाद्या वेळेस काही शोधता शोधता आपल्याला हे दिसते, तर ही माझी म्हणजे लग्नाची आहे, जशीची तशीच आहे. मी फक्त एवढ्या तात्पुरतं 10-15 मिनिटसाठी घेतली होती. काही विचित्रच वाटते. म्हणजे अजूनही नवीनच आहे, नवीन सारखीच, म्हणजे बस एकदा तेवढं 15 मिनिटापुरतं घेतलं, अजूनही नवीच आहे. मी अजूनही जपून ठेवलेली आहे, की असं वाटते कधी गाडी उपयोगामध्ये येईल, तर म्हणूनही मी जपून ठेवलेली आहे अजूनही. आणि आल्या बिट्टूबाई आमच्या. बिट्टू पावडर लावतेस, पावडर लावतेस मम्मा, पावडर लावते का रे बेटा तू? निघाली तिथे, मी ते काम थांबवलं आता असं म्हटलं. इथे चिकन आणि मटन, चिकन आणि मटन जे आणलेलं आहे असं धुवून शिजवायला टाकून देते एका बाजूला, आणि ते काम करते माझं. तर आमच्या इथे खूप सारा आभाळ आलं होतं, त्यामुळे मी पटकन पटकन केलं, मिक्सर पण काढला, इथे एकीकडे भाजीला फोडणी दिली. इथे कुकर चालू आहे, इथे इथे मटण शिजाय, इथे चिकन आहे, आणि इथे मी भाजीला फोडणी दिली, म्हणजे मसाला वगैरे जो भाजून घेतला. फक्त हे व्हायचं आहे, हे व्हायचं आहे, म्हणजे त्याच्या 2 शिट्ट्या राहिल्यात, त्या होण्यासाठी थांबत आहे, तर थांबली आहे. आणि हे जे बिट्टूसाठी हे डाळ आणि हे धुवून काढलं होतं, त्याचं परवा थोडं वाळ काढलं होतं, आता थोडं बाकी. शेवटी गेली आमच्या इथली लाईट, आता दुसऱ्यांदा गेली म्हणून मी लवकर आज मिक्सर काढला. मला माहिती होतं कारण की पाऊस येतोय, आभाळ गरजत आहे, वातावरण खूप खराब आहे, त्यामुळे मग लाईट जाणारच. तुम्ही आधीच मिक्सर काढून घेतला आणि भाजी करून घेतली. टणटण
तर आत्ता वाजले रात्रीचे 11:30. मी बिट्टूला 10 वाजता घेऊन बसून बसलेली होती झोपायला, पण बिट्टू झोपली नाही. तर आत्ता 11:30 ती झोपली. आता मी इथे शोधाशोध करत आहे, आदोला उद्या बनवायचा आहे टिफिनमध्ये सँडविच. तर जो सँडविचचं भांडं आहे ते ठेवलेलं आहे हातमध्ये, आणि इथे खूप सारा असा पसारा आहे. सँडविचची तयारी म्हणजे थोडंसं भाजी वगैरे, म्हणजे मगाशीच करणार होती मी, पण ते बिट्टू काही झोपलीच नाही, मग त्यामुळे ते राहून गेलं. आता करत आहे तशी तयारी. पहिला भांडं शोधते. भेटलं तरी आहे सँडविचचं भांडं, जे आम्ही ऑनलाईनवरूनच बोलवलेलं आहे. मस्त आहे, त्यामध्ये चांगल्या प्रकारे होते सँडविच. तर इथे सर्व मी गोल शेपमध्ये कापून ठेवलं, म्हणजे उद्या सकाळी लगेच मग मला डायरेक्ट सँडविचमध्ये भरून फक्त चटणीसाठी थोडा वेळ लागेल. रात्रीचे 11:30 वाजता सँडविचची तयारी करत आहे मी. उठावं पण लागते ना सकाळी, मग थोडंसं लेट वगैरे झालं तर मग राहून जाणार सर्व. आणि हे जे बटाटे असतात ते मी उकडून घेत असते, पण आता उकडायला वेळ नाही, तर उद्या थोडेसे भाजून घेणार. तर सर्व वेगवेगळे ठेवले, कांदे, शिमला मिरची, काकडी, बटाटे, टमाटर ठेवले ते फ्रीजमध्ये. तर हो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.